मित्रांनो जनावरांचं दूध का कमी होतं हा तसं बघायला गेलं तर मोठा संशोधनाचा विषय आहे मित्रांनो आपल्या समजुतीनुसार जनावरांचं दूध कमी होण्यामागे आपल्या मते एकच कारण असतं की जनावरांच्या शरीरात दूधच तयार होत नसेल त्याला आहारच पुरता मिळत नसेल त्याच्यावर तणाव असेल तर असे काही कारणं त्या ठिकाणी दूध कमी व्हायला असू शकतात पण मग मित्रांनो आत्ताच केलेल्या एका अभ्यासात दूध कमी होण्यामागे एक असं आगळं वेगळं कारण त्या ठिकाणी समोर आलं आहे मित्रांनो ते कारण कदाचित तुमच्या बुद्धीला पटणार नाही पण मित्रांनो ते कारण अगदी शंभर टक्के त्या ठिकाणी खरं आहे मित्रांनो या अभ्यासामध्ये जवळपास दोन ते तीन हजार जनावरांवर याच्यावर अभ्यास झाला आहे आणि मित्रांनो त्याच्यामध्ये असं निदर्शनास आलं की मित्रांनो जनावरांच्या शरीरात दूध तर तयार होते पण जनावर ते दूध खाली सोडत नाही किंवा जनावर त्याच्या त्याचा पाहना सैल करत नाही त्यामुळे जनावर दूध कमी देत असतं मग मित्रांनो आता कदाचित तुम्ही म्हणाल की दूध तयार होतंय तर मग खाली द्यायला काय अडचण आहे तर मग मित्रांनो काय होत असतं की जनावरांचं दूध ज्यावेळेस तयार होतं आणि ज्यावेळेस आपण ते कासेमधनं काढायला सुरुवात करत असतो तर मग मित्रांनो ते दूध जर कासेमधनं काढायचं आहे तर जनावरांच्या शरीरात ऑक्सिटोसिन नावाचं एक जे हार्मोन आहे तर ते हार्मोन त्या ठिकाणी जनावरांच्या शरीरात तयार व्हायला पाहिजे जर तयार झालं तर मोठ्या प्रमाणात तयार व्हायला पाहिजे बराच वेळ ते तयार होत राहिलं पाहिजे मग मित्रांनो ते जर ऑक्सिटोसिन जर कमी प्रमाणात तयार झालं किंवा जरी झालं तरी जास्त वेळ राहिलं नाही तर मग मित्रांनो जे काय जनावरांच्या ज शरीरात दूध तयार झाले जे काही आपण त्याला बहुमूल्य चारा दिला त्याची सांभाळवणूक केली त्याची ठेप ठेवली त्यामुळे तयार झाले तर ते पूर्णत बाहेरच सोडत नस मित्रांनो संशोधनास असं निदर्शनास आलेलं आहे की जगामध्ये जी काय दुभती जनावरं आहेत तर त्या जवळपास त्यांच्या कासेमध्ये जेवढं दूध तयार करतात तर त्याच्या तीस ते चाळीस टक्के दूध त्या खाली सोडतच नाही ते त्यांच्या कासेतच शिल्लक राहतं मग मित्रांनो ते जर खाली खाली आपल्याला घ्यायचं असेल तर मित्रांनो त्यासाठी परदेशामध्ये ऑक्सिटोशिनचे इंजेक्शन त्या ठिकाणी दिले जातात मग मित्रांनो हे जे काय ऑक्सिटोसिन नावाचं रसायन आहे तर हे भारतामध्ये पूर्वी इंजेक्शन्स दिले जायचे पण ते कधी की ज्यावेळेस एखादं जे काय गाय म्हैस आहे तर तिचा वासराचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि मग मित्रांनो त्यावेळेस आपण ऑक्सिटोसिनचे इंजेक्शन त्या ठिकाणी देत होतो पण मग मित्रांनो त्याचा बराचसा उपयोग वाढला त्याचा ब्लॅकमध्ये वापर व्हायला लागला चुकीच्या गोष्टींसाठी वापर व्हायला लागला त्यामुळे भारत सरकारने याच्यावर बंदी आणलेली आहे पण मग मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल की बंदी जरी आणली तरी एखादी गोष्ट आपल्याला ब्लॅकने भेटत असते पण मग ती भेटली तरी तिचं भाव बी जास्त राहत असतात पण मग मित्रांनो त्याचा अपायसुद्धा मोठ्या प्रमाणावर होत असतो मग मित्रांनो जर आपण जनावरांच्या शरीरात ऑक्सिटोशिनचं प्रमाण जरी नुसतं वाढू शकलो तरी मित्रांनो आपण आपल्या जनावरांच्या आहे त्या चाऱ्यात आहे जसं त्यांना ठेवतोय हो आहे त्या पद्धतीतसुद्धा तीस ते चाळीस टक्के आपलं दुधाचं उत्पादन अगदी त्याच दिवसापासून त्या ठिकाणी वाढू शकतो मग त्यामुळेच मित्रांनो मी या व्हिडिओमधून तुम्हाला अशी एक जबरदस्त गोष्ट सांगणार आहे की ती गोष्ट जनावरांना एका विशिष्ट पद्धतीनं घरच्या घरी तयार करून दिल्यानंतरच जनावरांच्या शरीरात ऑक्सिटोशिनची पातळी जबरदस्त रीतीने त्या ठिकाणी वाढणार आहे आणि तुमचं दुधाचं प्रमाण अतिशय मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी वाढलेलं तुमच्या निदर्शनास येणार आहे मग मित्रांनो त्यामुळेच व्हिडिओ शेवटपर्यंत पात्रा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा जनावरांच्या कासेतील शंभर टक्के दूध बाहेर काढण्यासाठी अतिशय महत्त्वाचं केमिकल किंवा के हार्मोन म्हणजे ऑक्सिटोसिंच प्रमाण जनवरांच्या शरीरात वाढवण्यासाठीचं गोष्ट मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो आहे तर मग मित्रांनो ती त्याच्यासाठी एकच गोष्ट असते तर ती म्हणजे पपई मग मित्रांनो पपईसुद्धा आपल्याला जी वापरायची असते तर ती कच्ची एकदम हिरवी पपई त्या ठिकाणी आपल्याला वापरायची असते मग मित्रांनो ही जी काय कच्ची पपई आहे तर ही जनावरांच्या शरीरात जर आपण आहारामार्फत जर दिली तर मित्रांनो त्याच्या शरीरामध्ये जे काय ऑक्सिटोसिन तयार करणारी जी काय का एक ग्लँड असते ला पिच्युटरी ग्लँड म्हणतो तर ती त्या ऑक्सिटोसिनचं प्रमाण वाढवते आणि साहजिकच जनावरांच्या साडात कासे जे काय दूध राहिलेलं आहे जे काही तीस चाळीस टक्के दूध राहते तर ते शंभर टक्के त्या ठिकाणी बाहेर येत असतं आणि मित्रांनो जे काय ऑक्सिटोसिनच्या इंजेक्शन मिळणारे जे काय अपाय आहेत साईड इफेक्ट आहेत ते तर शंभर टक्के होत नाही तुमच्या दुधाची क्वालिटीसुद्धा खराब होत नाही पण तुमचं दूध वाढलेलं निदर्शनास येत असतं मग मित्रांनो ही पपई आपल्याला डायरेक्ट काय जनावरांना द्यायची नाही तर एक छोटीशी प्रक्रिया याच्यावर करायची आहे जी की घरगुती कधी पण आपण त्या ठिकाणी घरी करू शकतो तर सर्वप्रथम मित्रांनो जवळपास एक दोन किलो कच्ची पपई आपल्याला त्या ठिकाणी याच्यासाठी लागत असते मग मित्रांनो आपण एक दोन मोठ्या साईजच्या पपई त्या ठिकाणी घ्यायच्या आहेत हिरव्या त्यांना अगदी बारीक त्या ठिकाणी कट करायचं असतं त्याच्यामधल्या बिया सर्वप्रथम आपल्याला बाजूला त्या ठिकाणी करायच्या असतात मग मित्रांनो ही आपल्याला जनावरांना ही जी काय पपई आहे तर आपल्याला ही कच्ची कट करून द्यायची नाही तर मग आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे एक पातील त्या ठिकाणी घ्यायचं आहे त्या पातील्यामध्ये तीन ते साडेतीन लिटर पाणी त्या ठिकाणी होतायचं असतं आणि मित्रांनो या पाण्यामध्ये हे जे काय पपईचे आपण तुकडे केलेले आहेत तर हे तुकडे त्याच्यामध्ये आपल्याला टाकून त्याला व्यवस्थित आपल्याला शिजवून त्या ठिकाणी घ्यायचं असतं मग मित्रांनो हे शिजवण्यामागचा उद्देश असा आहे की मित्रांनो ती जर कच्ची आपण जर त्या ठिकाणी दिली तर ती पूर्णतः जनावराच्या अंगी लागत नाही मग कदाचित तुम्हाला त्याचा फरक सुद्धा दिसून येणार तर मित्रांनो ही जी काय पपई आपण शिजवायला ठेवलेली आहे तर हिला पंधरा ते वीस मिनटं शिजवायला त्या ठिकाणी लागत असतात मग मित्रांनो ही शिजत असताना याच्यामध्ये एक छोटीशी गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी टाकायची असते तर ती गोष्ट म्हणजे आपल्याला याच्यामध्ये गुळ त्या ठिकाणी टाकायचा असतो मग मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला जवळपास दोनशे ते अडीचशे ग्रॅम गुळ त्या ठिकाणी बारीक पेस्ट बारीक पावडर त्या ठिकाणी करून घ्यायची आहे आणि तो गूळ त्या ठिकाणी त्याच्यामध्ये मिक्स करून त्या ठिकाणी घ्यायचा असतो मग मित्रांनो हे जे काय मिश्रण आहे तर याला परत एकदा एक अर्धा तास तरी व्यवस्थित याला उकळी त्या ठिकाणी येऊन द्यायची असते मग मित्रांनो हे उकळल्यानंतर आता हे जनावरांना नेमकं कोणत्या वेळी द्यायचं किती दिवस द्यायचं कुठल्या जनावरांना हे द्यायचं कुठल्या जनावरांना द्यायचं नाही तर याविषयी माहिती मी सांगतो आहे मित्रांनो हा जो काही उपाय आहे तर हा आपल्याला संध्याकाळी ज्यावेळेस जनावरांचं खाऊन पिऊन सर्व त्या ठिकाणी झालेलं असतं तर त्यावेळेस द्यायचा असतो मग आता देण्याची पद्धत कशी तर मित्रांनो हे जवळपास दोन दोन एक लिटर पाणी आणि जे काय आपले शिजलेले तुकडे असतील आणि त्याच्यामध्ये गुळ असेल तर हे सर्वचे सर्व तुम्ही एखादं एक थंड होऊ द्यायचं आहे एखाद्या टोकरीमध्ये हे सर्वच्या सर्व त्या ठिकाणी घ्यायचं आहे आणि जो काय तुमचा भुसा असेल भरडा असेल जे काही बारीक पावडरमध्ये जे काय तुमचं खाद्य असेल तर ते त्याच्यात मिक्स करून थोडंसं त्याला व्यवस्थित मिक्स करून ते जनावरांच्या समोर ती टोकरी किंवा ते भांडं त्या ठिकाणी ठेवायचं असतं मग मित्रांनो याची वेळ जी असते तर ती रात्रीची असते मग मित्रांनो हे किती दिवस करायचं तर मित्रांनो हे कमीत कमी पंधरा दिवस तरी तुम्हाला त्या ठिकाणी करावं लागत असतं मित्रांनो हे कंटिन्यू केलं तरी त्या ठिकाणी चालू शकतं कारण की मित्रांनो ऑक्सिटोशनची गरज ही जनावरांना दररोजच्या दररोज असते मग मित्रांनो त्यानंतर कुठल्या जनावरांना हे करायचं आहे कुठल्या जनावरांना हे करायचं नाही आहेत तर मित्रांनो जनावरांना गाभन जनावरांना हा उपाय त्या ठिकाणी सक्त मनाई आहे हात गाभन जनावराला हा उपाय त्या ठिकाणी करायचा नसतो कारण की मित्रांनो कच्ची पपई ही कदाचित त्याची गर्भपातसुद्धा त्या ठिकाणी करू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे हा उपाय केल्यानंतर तुमच्या जनावरांचं दूध अगदी त्याच दिवसापासून वाढलेलं तुमच्या निदर्शनास येणार आहे तर मित्रांनो कसा वाटला उपाय मला कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलवर विविध व्यवसायांच्या कल्पना बिझनेस आयडिया त्या ठिकाणी देत आहोत मित्रांनो या आयडिया अशा आहेत की आपण आपल्या गावामध्ये राहत्या घरातून अगदी कमी बजेटमध्ये शून्य रुपयात त्या ठिकाणी करू शकतो तर मित्रांनो ते व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या या खालील चित्रांवर क्लिक करा आणि त्या बिझनेस आयडियाच्या व्हिडिओ पाहात धन्यवाद ते व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या या खालील चित्रांवर क्लिक करा आणि त्या बिझनेस आयडियाच्या व्हिडिओ पाहात धन्यवाद